teachers. I thanks to my director sirs and my teachers to give me a such a respect. It will inspire me to grow in my future life. And then secondly, happy Sankranti to everyone. आज मैं जो भी हूँ मेरे लाइफ में इज ऑल अबाउट माई सपोर्ट गिवन बाय द टीचर्स माय फादर्स मदर एंड ऑल ऑल योर हमें लाइफ में जो भी कुछ करना होता है वो हम खुद खुद करना पड़ता है क्योंकि टीचर माता पिता सब हमें सिर्फ सपोर्ट कर सकते हैं और कुछ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सन्माननीय व्यासपीठ आजच्या खऱ्या अर्थाने खरा संस्कारमूर्ती आपल्या एक कॅम्पसचा विद्यार्थी आणि एका बापाला वाटणारा माझा मुलगा तत्पूर्वी मंचासोबत असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांनी आमचा सत्कार केला आदरणीय राणे सर एचओडी सर प्रिंसिपल ओएफ मंचावर बसलेले सर्व मान्यवर मला फक्त मित्रांनो एकच सांगायचंय ज्या वेळेस इथे हा फक्त पाचवीला माझ्याकडे माझ्या शाळेमध्ये शिकत होता त्याला पूर्णपणे मराठी बोलता येत नव्हतं मराठी बोलता येत नव्हतं प्युअर ऐरणी या भाषेत आपल्यापैकी मातृभाषा ऐरणी आहे आणि ऐरणीमध्ये जो बोलायचा त्यावेळेस वाटत होतं की या मुलाचं करिअर पुढे कसं होणार आणि त्यानंतर तो पुढे चालला त्याला मी SND मध्ये येवल्याला पाठवलं 8वी 9वी 10वी तो येवल्याला गेला 5वी 6वी 7वी येवल्याला गेला 8वी 9वी 10वी त्यांनी प्रवरानगर सैनिकी स्कूलमध्ये गेला आणि सैनिकी स्कूलमध्ये करिअर पूर्ण होते त्यावेळी त्यांच्याशी चांगल्या प्रकारचे संबंध झाले आणि 11वीला ज्यावेळेस तो 10वी पास आउट झाला तेव्हा कर्णपूरची बदली औरंगाबादला SBI कॉलेजला झाली होती आणि त्यानंतर कल्पना केली इथे जर सांगितलं की पप्पा या ठिकाणी न थांबता मला औरंगाबादला ॲडमिशन मिळून द्या किंवा मी तिथं जातो त्या पद्धती SBIला एक्झाम दिली SBIला तो पास आउट झाला पण तरी देखील त्यांनी SBIमध्ये तो रिटर्न म्हणजे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू असतो त्या इंटरव्ह्यूमध्ये तो नापास झाला आणि मी बॅक झालो जवळपासच्या कॅम्पस फिरलो बरेच कॅम्पस फिरलो मी आपल्या कॅम्पमध्ये एकूण 3 आलो BCA मध्ये आणि अनेक प्रकारचे वातावरण बाहेरचं परिस्थिती कारण बाजार कॅम्पस बऱ्याच पद्धतीच्या बाजारामध्ये आहेत आणि त्यानंतर सर्च करता करता मला DCA ही चांगल्या प्रकारे नोकरी आणि मी अंतिम निर्णय घेतला की DCA मध्ये मी त्याचा प्रवेश केला ज्यावेळी DCA मध्ये प्रवेश केला त्यावेळेस वाटत होतं मुलाचं करिअर या ठिकाणी निश्चित करणं कारण सगळ्यात प्रथम मी या ठिकाणी ऑब्झर्व केलं मी राणे सरांना भेटलो नाही इथल्या लेक्चर असलेल्या प्राध्यापकांना भेटलो नाही कोणाला भेटलो नाही एक चतुर्थ श्रेणीचा शिपाई जो ज्या ठिकाणी आपल्या उज्जैन अधीक्षकमध्ये काम करतो झाडत होतो मी त्यांना 15 ते 20 मिनिटं धरून बघतो काका मी तुमच्याकडे आलो आहे तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे मला या DCA कॅम्पबद्दल थोडक्यात माहिती देत आहे आणि त्या व्यक्तीने खरं अंतर्मन होऊन या DCA बद्दल माहिती जेव्हा मला दिली तेव्हा मला वाटलं की माझा निर्णय चुकलेला नाही आहे आणि पुढे जाऊन मला प्रत्येकाला मी DCA मध्ये जेव्हा म्हणजे मुलाने प्रवेश घेतला मी प्रत्येक पॅरेंट मीटिंग मात्र मिक्स करत होतो आणि मिक्स करत होतो तुम्ही देखील आपल्या पालकांना सांगा पॅरेंट मीटिंग मिक्स करू नका त्यातल्या त्या आल्यानंतर राणे सरांना आपल्या प्राध्यापक वर्गाला भेटण्याचे नव्हतं कारण आपलं नेमकं कोणत्या ठिकाणी आपल्या नोकरीशी वापर जो काही आलेख असेल आपला तो आलेख आपला कुठे थोडाफार प्रमाणात थांबलेला आहे कोणत्या ठिकाणी उंचावत आहे आपण कोणत्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला आपले पालक जेव्हा प्राध्यापक वर्ग किंवा राणे सरांना भेटतील तेव्हाच कळेल तोपर्यंत आपल्याला त्यांना काही कळत नाहीये पण मुलं मुद्दा म्हणून आपल्या पालकांना सांगतात जाऊ नका ते आपल्याला सोडत नाही आणि वेगळ्या पद्धतीने एक मेजॉरिटी तयार करतात मुलगा असताना काही मुलांना मेजॉरिटी तयार केली आम्हाला जायचंय मध्येच डिझाईन देतोय आम्हाला कॅम्पस सोडून जायचंय
आणि एखादा मी नेहमी सांगत असतो माझ्या पाचवी ते दहावीच्या मुलांना सांगतो नेहमी की एखादा सडका आंबा असेल तर त्या सडक्या आंब्याबरोबर आपण राहतो पूर्ण पाठी सडके आपल्या करिअरला जर खऱ्या अर्थाने कॅम करे उकाळा द्यायचा असेल तर त्यांचा अनुशासना पद्धतीने राहणे चिंता येत नाही सरांनी सांगितलं की दोन वर्षापूर्वी सांगितले तिथं बसायला अपेक्षित होता कारण तेवढा कॅलिबर होता तेवढं सरांनी त्यांच्याकडे करून घेतलं विद्यार्थ्यांना सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी मला काय प्राप्त नाही झालं विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्यासाठी सरांकडनं नाना प्रकारचे PDF फाईल मला माझ्या मोबाईलमध्ये दिल्या त्याचबरोबर अनेक प्रकारचे जे आपल्या चाळीसगावसारख्या शहरामध्ये ज्या आधी दुर्गम आपल्या भागामध्ये काही वर्तमानपत्र येऊ शकत नाही द हिंदू नावाचा न्यूज मासिकाचा पेपर असतो तो उपलब्ध होतो तर सरांनी मला अवेलेबल करून दिला अनेक अशी पुस्तकं जी त्यांनी अवेलेबल करून दिले की ज्यांच्या माध्यमातून माझा जीवन हा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला किंवा पेपराला जाऊ शकत होता त्यांच्याच माध्यमातून दिल्ली कर्नल डोंगरा यांच्याशी कॉन्टॅक्ट सरांनीच केला की माझा कॅरेक्टर तर येतोय मला बरोबर चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट सर त्या ठिकाणी दिली कर्नल डोंगरांनी की छान 15 दिवस तो त्या ठिकाणी राहिला आणि त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्याला तिथून खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा परिवर्तन लागला माझ्या माहितीनुसार मी माझ्या मुलाचं पहिलंच व्यासपीठावरचं वक्तव्य आज ऐकतोय अजूनपर्यंत मी त्याचं वक्तव्य ऐकलं नाही सर तो बोलतो की मी बोलतो तो इंटरव्ह्यू नेमकं काय करत असेल त्याच्याकडे नेमकं काय होत असेल मलाही माहीत नाही पण आज तो या पद्धतीने जर स्पीच केलं हे पहिलं स्पीच मी माझ्या मुलाचं ऐकलं हे श्रेय जातात त्याच्या सर्व शिक्षक वर्गांना प्राध्यापक वर्गांना ते वाढवलं असेल तर आता मी डायरेक्टर राणे सरांनी प्रत्येक वेळेस मी मध्यंतरी 11वी झाल्यानंतर तो आत्मा जात होतो कारण इतर मुलांबरोबर तोही लागत होता पप्पा मला निघायचे माझ्याबरोबरचे मित्र पुण्याला चालले पुण्याला कोणता कॅम्पस झाला होता तिथं चाललो मी त्याला कारण काय रिझल्ट तर सांग मला योग्य रिझल्ट दे त्या रिझल्टची मी शाळेत करते आणि तुला घेऊन जातो पुण्याला पण त्याने दिलेलं रिझल्ट मला योग्य वाटलं नाहीये तर आपल्याला एक मन आहे अकॅडमीमध्ये सुले सांगे तुलीला काय उभा केलेले सांगायची मन सांगायचं इतरांनी सांगितलं त्या पातळी चालू आहे तसं करू नका आत्मपरीक्षण करा सांगायचं तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो फक्त सायलेंट प्लीज फक्त आत्मपरीक्षण करा आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत आपला उत्तर होणार नाही आपण नेहमी इकडे तिकडे टाकत करत गावाला बोलता आपण करत असतो कारण बघा व्यासा कुवेचे पास जास्त आहे किंवा पॅसेचे पास नाही व्यासा कुवेचे पास जास्त आहे किंवा पॅसेचे पास नाही पण इथं मुळात कुवा खूप आहे पण तुम्ही पॅसे कितपत तुम्हाला जर ताण भाकर घ्यायची आहे हे तुम्हाला आता अपलोड करायचे आणि याच्यासाठी मोटिवेशन तुम्ही रॉंग मोटिवेशन करू नका आपल्या पालकांना चांगलं पण आणि आल्यानंतर पालकांना आवडून आपल्या प्राध्यापकांना आपल्या राणे सरांना डायरेक्टर सरांना भेटायला लावा की सर माझ्या मुलांची अशी आणि सर्व मुलांपर्यंत सर्व सरांना असं नाही काही दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये करिअर होती पण यासाठी आपल्या स्वतःचा एक चांगला नागरिक होण्यासाठी तरी DCA खूप महत्वपूर्ण आहे नोकरी करणं पडेल आणि आता जे राणे सर त्या ठिकाणी करत आहे ते कार्य चालवत आहे बरोबर असं दाखवत होते त्यांच्या पुढील खूप अशा संकल्पना या ठिकाणी ऐकल्या बरोबर मी या ठिकाणी आदरणीय सरांच मी धन्यवाद देऊ इच्छितो की अतिशय गोर गरीब जमतीतून मुलं आलेले अतिशय कामाड करते की ज्यांच्या आयुर्वेदी दोन वेळ शेतीवर आवडतात कामाड खर्च करतात कुठेतरी 5-50 रुपये 200-300 रुपये रोजाने काम करतात स्वप्न एकच असतं मी जे कष्ट करतोय तो माझ्या मुलांनी करा नको या उद्देशाने इथे येतोय आणि या उद्देशाने जी मात्र तुम्ही करून घेत आहे त्यावर मी खऱ्या अर्थाने आदरणीय सरांनी मुलांचा आमचा सन्मान केला खरंतर हा सन्मान एक पिता म्हणून मी ठीक झालाय पण मुलांचा आमचा जो सन्मान केला हा खऱ्या अर्थाचा सन्मान DCA
मुख्यमंत्री म्हणजे आपले प्राध्यापक